सर काय सांगाल, गणेश विसर्जनाच्या नंतर काय त्रास झाल्याचं माहिती समोर आली आहे, आपल्याकडे त्याबाबत काही माहिती कशी आली आहे आणि काय आपण त्याच्यात कारवाई करावी? धुळे जिल्ह्यातील अजून पाहतो आमच्याकडे कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्यांनी अशी तक्रार केली नाही की त्यांना डीजेच्या आवाजामुळे, विशेष करून गणपतीच्या वेळेस त्यांना त्रास झाला व ते त्याबद्दल ते चेकिंगला गेले, असे आमच्याकडे कोणी व्यक्तींनी वैद्यकीय रजा पण मागितलेली नाही की त्यांना कुठला त्रास होतो आहे आणि आमच्याबाबत कुठली माहिती आलेली नाही. पण एक गोष्ट मी खात्रीशी सांगू शकतो की आवाजाच्या तीव्रतेमुळे आपल्या काही जिल्ह्यामध्ये काही लोकांचा मृत्यूदेखील झालेला आहे व त्या गोष्टीमुळे आपल्या मानवी जीवनावर, श्रवणशक्तीवर डोळा परिणाम होऊ शकतो. हे देखील दिसून आलं की काही जिल्ह्यामध्ये लेझर बीमचा वापर करण्यात आला होता, त्यामुळे काय ते फोकल पॉईंटला जर तो आपला जर लेझर बीम डोळ्यामध्ये घुसला तर आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते, हे देखील आम्हाला कळून चुकलेलं आहे. आम्ही या दृष्टीने पुढच्या वेळेस आम्ही कुठल्याही अशा सार्वजनिक फंक्शनमध्ये लेझर बीम वापरून देणार नाही आणि यापूर्वी आपण जे आपले मानके आहेत की नियम आहेत त्यानुसार आम्ही डिसेबल लेवल जास्त होऊन देणार नाही, जेणेकरून नागरिकांना किंवा इवन पोलिसांना जर कुठल्या इजा होणार यावी अगदी आम्ही खबरदारी घेऊ. मी ह्या गोष्टीचं खंडन करतो की अजून पावेतो आमच्याकडे असं कुठला रिपोर्ट नाही धुळे जिल्ह्यामध्ये पोलिसांना त्याबद्दल कुठली बाधा झाल्याची, झाली असल्यास आम्ही आपल्याला त्याबद्दल अवगत करू. मी डॉक्टर संजय देवरे, कान नाकाचा तज्ज्ञ आहे, धुळ्यामध्ये 35 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे. सर, डीजेच्या आवाजामुळे अनेकांना कानाचा त्रास झाल्याची माहिती समोर येते आहे, काय आपला अनुभव आहे आणि काय आपण सांगा? मला स्वतःला याबद्दल बराचसा अनुभव आलेला आहे, दरवर्षीच हा अनुभव येतो आहे, पण यावर्षीसुद्धा गणपती विसर्जनानंतर माझ्याकडे कमीत कमी 30 ते 40% पेशंट जे रोज येत होते ऑलमोस्ट 8 दिवसाकरता, ते बरेचसे डीजेला जास्त प्रमाणात जास्त वेळ एक्सपोजर झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांना कानामध्ये शिट्टीसारखे आवाज येत होते, बऱ्याचशा लोकांना एकीकडे किंवा दोघीकडे बहिरे पण आलेला होता, काही लोकांना अचानक मळमळ उलटी होऊन चक्केवरून पडल्याचीसुद्धा उदाहरणं होती. तर ही बरेचसे पेशंट जवळजवळ या 8 दिवसात आले होते, त्यांना ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता होती. पण मला यासाठी थांबून जाऊया, यासाठी मला सरकारला किंवा पोलीस यंत्रणेलासुद्धा कळकळीची विनंती आहे की आता आपल्या पोलीस बांधवांना बऱ्याच वेळा डीजेमध्येच बंदोबस्त करावा लागतो, पण त्यावेळी बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांनी या डीजे चालवणाऱ्या व्यक्तीवर स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला पाहिजे किंवा त्यांना विनंती करायला पाहिजे की त्यांनी डेसिबल लेवल जी आहे ही लिमिटेड जी न्यायिकरित्या अलाउड आहे तेवढीच ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे ती शक्यतो 80 डेसिबलपेक्षा कमीच हवी, कारण 80 डेसिबलपेक्षा जास्त आवाज जो आहे तो आपल्या नॉर्मल कानाला, ह्युमन बिईंगच्या कानांना घातक आहे. हां, आपल्याला बेसिकली ऐकण्यासाठी 0 पासून 8000 फ्रिक्वेन्सीपर्यंत क्षमता असते कानाची, त्यात ऐकण्यासाठी बोलण्या आणि चालण्यासाठी क्षमता जी आहे म्हणजे रुटीन बोलण्यामध्ये आपल्याला 4000 पासून 8000 फ्रिक्वेन्सी लागतात, पण डेसिबल लेवल आपला 80 पर्यंत चालवडे, 80 पुढे डेसिबल जेवल गेली आणि त्याचा एक्सपोजर आपल्याला अर्धा तासा जास्त बसला तर आपल्याला खूप हानी होऊ शकते, आपल्या कानाच्या नसा कमजोर होऊ शकतात आणि आपल्या मेंदूवरसुद्धा परिणाम होऊ शकतो, बऱ्याचशा लोकांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेमसुद्धा त्यामुळे आलेले आहेत. धन्यवाद. नागरिकांनी काय काळजी घ्यावी? नागरिकांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न करताना किंवा लग्न कार्यामध्ये सर्व लोकांनी डीजे अवॉइड करणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्या कार्यक्रमासाठी डीजे मागवायचाच नाही आणि मागवला तरी त्याला विनंती करून त्याची डेसिबल लेवल जी आहे ती 70-80 पेक्षा कमीच ठेवणं गरजेचं आहे, आणि इनकेस डीजेला डीजेत किंवा मिरवणुकीत जाणं आवश्यकच असेल तर डीजेपासून कमीत कमी 100 मीटर तुम्ही अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि डीजे चालवणाऱ्या व्यक्तीला विनंती करून त्याचा डीजेचा आवाज कमी करणं गरजेचं आहे.